त्यांच्या बैठकीला सुद्धा मोठी संख्या एक आपल्याला दिसते. मित्रांनो, पनवेल तालुक्यामध्ये जो भाग उरण मतदारसंघात आहे ते जिल्हा परिषद मतदारसंघ वडगर आणि गव्हाण या दोन विभागाची बैठक आहे. आता हा मतदारसंघ जो आहे तो पनवेलमधला मी, प्रशांत ठाकूर, अरुण शेठ आणि आमचे सर्व सहकारी गव्हाण वडगर हे मतदारसंघ आहेत. आणि उरण मतदारसंघामध्ये आमदार मनोहर भोईर आणि महेश बांगे हे दोघेजण तिथं जोडीनं काम करतायत. म्हणजे इथं आता ह्या मिटिंगमध्ये तुम्हाला दिसते की चौघांची ताकद दिसते. आणि तशा दृष्टीने चौघांची ताकद एकत्र केल्यावर एखाद्याला खांद्यावर न्यायला कधी कमी पडणार नाही. एक खरं पाहायला गेलं तर अनेक वक्त्यांनी सांगितलं की अजितदादांनी आणि पवारसाहेबांनी हे अशा प्रकारची कुठल्या कुठं त्यांच्या मुलाला टाकायची गरज नव्हती. मतदारसंघ कुठं काय कुठं वेगळी जोडणं त्यांचं राज्यपूर्वी होतं. मधल्या काळात तिथं राज्य त्यांचं कधीच गेलेलं आहे. विपरीतीतवरचं माझे तिथला आपला मतदारसंघ आपला तोच आहे, मावळ मतदारसंघामध्ये तेही आहे. मी तिथला तर माझा आणि अजून आहे. बारणेसाहेब काँग्रेसमध्ये होते, मी काँग्रेसमध्ये होतो. मी काँग्रेस पक्षाचा निरीक्षक म्हणून पिंपरीतवडला जात होतो, मीटिंग वगैरे घेत होतो. त्यामुळे तिथली मला थोडी पूर्वभूत परिस्थिती माहिती आहे. पण जे काय पूर्वीचं साम्राज्य त्यांचं होतं ते कधीच तिथनं खालात झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे आता यांचं कुठं काय आहे समजायलाच मार्ग नाही. ते बघावं लागतं, एक दुर्बीण घेऊन भिंगाचं बघावं लागतं ना, तसं त्यांचं राज्य बघायची पाळी आहे. ते तुम्ही सगळं ऐकलं पेपरला जास्त वेळ लागत नाही, राहून चालल्यामुळे पोहोचतो. आणि त्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं आपल्या पंतप्रधानांनी आपल्याला मार्गदर्शन केलं आणि खरी वस्तूच आपल्याला समजावून दिली ते आपल्या प्रत्येकाच्या ध्यानात. आणि तशा सुद्धा पाहायला गेलं हे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आहेत. मी जर म्हणतो त्यांनी अगदी तुम्ही उल्लेख केला म्हणून दोन दिवसाच्या परवाच्या दिवशी सांगितलं काल पेपर आज पेपर झालं हे कार्यकर्ते आलेत. ताकद आपल्याला लावायची आहे आणि ताकद त्या दिवशी लावू त्या अहवाल सोडून मैदानावर उभं राहायला जागा घेण्याचा सतत खराब होता. म्हणजे सांगितलं दोन वेळा तिथं काळ अंधार आहे असतं. पण जरा असं म्हणतात तर तुमच्यातली थोडी फूट कटाळली आणि भाजप सेना एकत्र आली. सेनेचा नगराध्यक्ष झाला, भाजपचे चांगले नगरसे तोंड आले, कर्जत नगरपालिका लाडांच्याकडे आपण खेचून घेतली. कर्जत खालापूर आपला तसा सुद्धा असतोय, तिथं आपण आघाडी गेला होतं सांगितलं तशा पद्धतीने. आणि पनवेला विरोध बघायचं तुम्हाला म्हणलो त्याप्रमाणे आपल्याला तिथं पाहायला गेला तर पनवेलमध्ये महापालिकेच्या वेळात तुम्ही तर सांगितलं आपण की काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेका पक्ष जे आज आपला विरोध करतात. प्रशांत ठाकूर विधानसभेला ज्यावेळेला लढले तर बाळाराम मंडळांना सगळ्यांनी मदत करून सुद्धा बाळाराम मंडळांना सगळ्यांनी मदत करून सुद्धा प्रशांत ठाकूर त्यावेळेला 1,25,000 मध्ये घेऊन 12,500 मतांची आघाडी घेऊन आहे. आता शिवसेना आणि भाजप एकत्र आहे. त्याच्यामुळं मला मी तुम्हाला सांगेन की पनवेलमध्ये आपण 40 ते 50,000 आघाडी सहज करतो घेऊन. मगाशी म्हटल्याप्रमाणे महेश पालजी वेगळे होते आणि मनोहर पुरी वेगळे होते तरी 1.25 खाली पाहिलं ना. त्यावेळेला राष्ट्रवादी स्पर्धा किती 1700 विद्यार्थी. आता त्या दोघे एकत्र आले आणि पूर्ण ताकद भाजपची सेनेची आहे. सर्व इतर पक्षाचे आपण एकत्र आहे. त्यामुळे तिथे सुद्धा तुम्ही आमच्याबरोबरची एखादी घ्या अशा अपेक्षा मी व्यक्त करतो. मग सांगा तुम्ही की कोकणातले 3 मतदारसंघ आहेत ते तुम्हाला कशा अडचण पुढे नेतील याचा तुम्ही सर्वांनी पण अंदाज करूया आणि हा विश्वास घेऊन आपण मतदान करायला लावूया. त्यांनी ते बोलण्यापूर्ण ते आपल्याला घ्यायचे. या विश्वास घेऊन मतदारापर्यंत जायचं आहे. आता आपल्याला काम करायचं आहे. काम करायचं काय आपण प्रमुख कार्य करतो, मिती करतो, भाषण घेतो यापेक्षा यापेक्षा सुद्धा आपल्याला एकत्र करावं लागेल. आपल्या विभागीय जिल्हा परिषद
मतदारसंघ बोललं तर जो मतदारसंघ मतदारसंघ आहे आणि ग्रामपंचायती आहेत गव्हा जिल्हा म्हटलं की पुन्हा दोन पंचायत मतदारसंघ आहे आणि ग्रामपंचायत आहे. ग्रामपंचायत स्तरावर गाव स्तरावर स्तरावर आपण जास्त काम करायला पाहिजे आणि तशासाठी आपल्याला एकेका मतदाराकडं पाच पाच दहा लाख वेळ खात्यातील बाकी कंटाळू नका. आता पैसे करायला आपल्याला इथं यासाठी करायचं आहे कारण आपल्याला बागडे साहेब सारखा एक चांगला माणूस खासदार म्हणून अनेक वेळा उल्लेख आला सारखा करावे तो इतिहास आहे. म्हणजे संसद रत्न नावाचं जनतेला पुरस्कार पाच वर्षी मिळालं आहे हा इतिहास तरी पुसला जात नाही. रामशेठनं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा पराभव केला कायम करणार आहे. मग तशाच पद्धतीनं संसद रत्न हा हे सुद्धा हे सत्य आहे आणि ते काला पाहिजे त्याच्या फक्त इतिहासात लिहिलं गेलेलं असं सत्य आहे. मग अशा तर एकीकडं इतक्या मोठ्या बारणीमध्ये एक आदर्श असं खासदार ठरलेले बारणे आणि दुसरीकडे अगदी नौका त्याला बोलता येत नाही काय नाही तर म्हणजे वर्गाचं मॉनिटर बनवा मला अशा प्रकारे मॉनिटर म्हणजे पुराशी करावं त्यासाठी मोठा पाठ वाटावा तर तशा प्रकारचं नेतृत्व याची निवड आपल्याला करायची आहे आणि निवड करत असताना कार्यकर्ते म्हणून आपण वीस सावत न राहता बारणे सगळं घटा तळागाळापर्यंत पोहोचवायचं. मला खात्री आहे की हे काम आपण सहज करू शकतो म्हणून अतिभावात आहे. अतिविश्वास म्हणतो ना त्याच्यातला तो तसा होता आत्मविश्वासानं जायचा आहे पण अधिक मोठ्या प्रमाणात इथं जायचं नाही आहे. खरं तर हे काम आहे ना आपल्याला आज मी सांगितलं 10 तारखेला आचारसंहिता लागली 10 तारखेपासून 29 तारखेला म्हणता नाही पहिले मतदान म्हणून 10 मार्चलाच आहे का 11 तारखेला विदर्भामध्ये. आता आपल्याला वाटतंय आपलं मतदार 29 ला शेवटला कशाला ठेवलं उद्या परवा सांगितलं असं गेलो असं पाणी झालं इतकं मोकळं गेलो असतं आपण एकदम मोकळं झालं तर सहज त्यांना शक्य होतं अशा प्रकारचा आत्मविश्वास राहते. कधी आम्हाला एकदा मतदारांची संधी मिळते आणि बाबा साहेबांना आपण भेटून देतोय अशा प्रकारच्या अशा दृष्टीनं म्हणून आपण तयार आहोत म्हणजे विजून जात होता त्यांना आता इतकं समजायला पाहिजे आहे माननीय मुख्यमंत्री साहेबांनी शरद पवार हे सगळ्याच्या वेळा एकत्र बसतात गेल्या शिक्षण संस्थेची बरीचशी कामं शरद पवार साहेब मुख्यमंत्र्याकडे मांडतात सह्याद्रीवरून मग का तर सह्याद्रीवर बसून लोकांनी एकत्र करत असले तर मुख्यमंत्री झाला तुमच्या राष्ट्रवादी की राष्ट्रवादीवर शरद पवार येणार भाजपमध्ये इतकं तरी समजावलं काय काही जी रे शिक्षण जे कामं करतात ती एकत्र वर्षातून 4 साहेबांची सहज बसतात सहज चारसाहेबांना तशा वेळेला जे शारीरिक कामाच्या लेखक बसलं तर त्याच्यामध्ये काय अफवा पडतो मी पाणी करायचं काम मी रे शिक्षण बघतो माहिती मिळतो त्याच्या एक मिळतं त्याच्या एकत्रपणे आणि रायगडी म्हणतात आहे आणि कॉलेजेसचा चेअरमन आहे आणि हायस्कूलचा चेअरमन आहे आणि इथं असताना बाबासाहेबांवर अनेक फ्रेंड होतात वर्षातून 400 वर्गातच होतात कॉलेजचा मी तिथं होतो बाबासाहेब होते दुबळीला झाला शेतीचा मी तिथं होतो कुंभुजला झाला प्रोग्राम मी तिथं होतो कर्मणांचा कर्मणा वाशीला झाला तिथं मी होतो. आता खाजगर आपण काम करतोय खाजगरला 2 कोटी रुपये मी त्या कॉलेज आले तिथे शिलो देते आणि बाबासाहेबांनी अभिमानानं माझं अनेक वेळा नाव घेतलेलं आहे की सर्वात जास्त आणि चांगल्या मदत करत असल्याला म्हणून रामशेठ ठाकूर काम करत असतात आणि त्यांनी भाषणातही मला जोडलं सातारच्या भागात चारच्या की आमचे पक्ष जरी वेगळे असले तर संस्थांमध्ये आम्ही एकत्र काम करतो हे त्यांच्या तोंडचं वाक्य आहे आणि अशा पद्धतीनं राजकारण आणि समाजकारण किंवा शिक्षणकारण यांनी गफलत तुम्ही करू नये म्हणजे अफवा पसरवतात त्याला इतकं माहिती नाही त्या रामशेठला मधला प्रश्न करतो त्याला 4 महिन्यात 6 महिन्यात तुम्ही निवडून उभं राहायचं आहे आणि आता अशा वेळेला आम्ही मारकावांशी नंतर पूर्ण जगात आल्यापेक्षा इतर कमान आत्ताच आपण घेणार आणि ती कमान घेऊन आणखी कमान वाढवण्याकरता सरकार त्याला उठतात याची जाणीव अफवा पसरवणारी ठेवावी
आणि तशाच त्याचे काय होतो करायचे करावे असं वाटते. आपल्याकडे कुणी याचा विश्वास ठेवणार नाही आणि मग जोमाने कामात लागा आणि आपल्या भाजपा सेनेचे उमेदवार आपले साहेब यांना लाखोच्या मताची आघाडी घेऊन निवडून द्या याची विनंती करतो. बाबा आता गणेश बाग त्याच्यासमोर गटात जाऊन त्यांना विजय करा याची विनंती थांबतो.